नागपूरमधील महाप्रबोधन यात्रेमध्ये सुषमा अंधार यांनी पंतप्रधान मोदींवरती त्यांची टीका करत मिमिक्री केलेली आहे दरम्यान शिंदे फडणवीसांचा हनीमून अजूनही संपला नाही दोघेही सोबत असतात हा टोलाही अंधार यांनी लगावलाय दरम्यान कोर्टाच्या निकालानंतरही उपमुख्यमंत्री फडणवीसच आधी बोलल्याचंही अंधार यांनी म्हटलं सुषमा अंधारे यांचा हा हो खोचक टोला या ठिकाणी बघायला मिळतोय तर सुषमा अंधारे यांनी मोदींवरती थेट निशाणा साधला असल्याचं मिळालं त्यांनी मिमिक्री आठवत काय सांगितलं होतं की भाई और बो मी आपण विश्वास दिला ना चाहता की जर हमारी पार्टी सत्ता आएगी हम हम पुरे के पूरे करोड लोगों को पक्के घर दिलवाएंगे आता तुम्ही विचार करत फेकायची काही मर्यादा असते डेड सो करोड को घर दिलवाएंगे बोल रहे अरे दादा देशाची लोकसंख्या दीडशे कोटी तू काय प्रत्येक माणसाला वेगळं घर बांधून देणार होय कालच्या निकालाच्या नंतर देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून पत्रकार परिषद घेतली तसे ते दोघे एकत्रच असतात अजून हनीमून संपलाच नाही जणू काय असे सत्यनारायणाची पूजा करत दोघे दो सोबतच असतात कुठेही गेलं तर दोघे सोबतच असतात पण बोलताना मात्र मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी जे काही बोलतात ते उपमुख्यमंत्रीच बोलतात